सर नमस्कार, नारायणगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नारायणगाव, कांदळी आणि सुलतानपूर या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका आहेत, तर आपल्याकडून काय सूचना आहेत, कशा पद्धतीने निवडणुका पार पाडल्या पाहिजेत? जय हिंद सर्वांना। निवडणूक प्रक्रियेच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। प्रथमतः निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, ज्या काही नियम व अटी व शर्ती दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे सर्व मतदार व उमेदवार यांनी त्यांचं पालन केलं पाहिजे। दुसरी गोष्ट, प्रचार करताना एकमेकाविरुद्ध कुठलाही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असा प्रचार करू नये। निवडणूक प्रचाराच्या संदर्भामध्ये जे काही फ्लॅक्स बोर्ड लावलेले आहेत, त्या त्या उमेदवाराने त्या पक्षाची त्याची जबाबदारी राहणार आहे त्याच्यावरती। दुसरी गोष्ट की निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस मतदान असेल, मतदानाच्या अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांनी जे काही नियम व शर्ती दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे प्रचार बंद केला पाहिजे। कोणताही छुपा प्रचार करता येणार नाही। प्रचार केल्यास त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल व कायदा व सुव्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये। त्याचप्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशननी प्रत्येक उमेदवारांना व त्यांचे काही पदाधिकारी असतील किंवा प्रचार करणारे सभासद वगैरे असतील, तर यांना CRPC 149 प्रमाणे शांतता भंग न करण्याची नोटीस अदा करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीटिंग घेऊन शांततेच्या मार्गाने निवडणूक प्रक्रिया व्हावी याची आम्ही अपेक्षा करतो। आणि आम्ही 24 तास आपले सेवेसाठी कटिबद्ध आहोत। कायदा कुणीही हातात घेऊ नये। जय हिंद, जय महाराष्ट्र।